नमस्कार माझ्या मित्र आज आपण नूडल्स कशा परफेक्ट शिजवून घ्यायच्या त्या बघणार आहोत आपण हॉटेलमध्ये नेहमी बघतो की नूडल्स खूप अशा मोकळ्या आणि छान असतात आणि त्या खाताना पण खूप मजा येते तर त्यासाठी आपण नूडल्स किती शिजवल्या पाहिजेत त्यांना कधी बाहेर काढलं पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याची काळजी कशी घेतली पाहिजे म्हणजे आपल्या नूडल्स छान अशा मोकळ्या आणि टेस्टी होतील आणि खायला पण खूप मजा येईल तर आपण तयारीला लागूया एका मोठ्या भांड्यामध्ये साधारण दीड ते दोन लिटर पाणी उकळून घेऊया त्यात घालूया चवीप्रमाणे मीठ मी इथे व्हेज हक्का नूडल्स घेतले ह्याऐवजी आपण दुसरा कुठलाही ब्रँड वापरला तरी चालू शकते इथे दोन पॅकेट मी शिजवून घेणार आहे नूडल्स साधारण एका मिनटामध्येच मऊ होतात तर तेव्हाच आपण लगेच त्यांना मोकळं करून घ्यायचं मोकळ्या करून घेतल्यानंतर नूडल्स एकसारख्या व्यवस्थित शिजल्या जातात तर आपण ह्यानंतर एक मोठी उकळी साधारण चार ते पाच मिनिटांमध्ये येते आता पाण्याला मोठी उकळी यायला लागली ह्या मोठ्या उकळीमध्ये साधारण दोन मिनिट आपण नूडल्सला शिजवून घ्यायचं तुम्ही बघू शकता चांगल्या नूडल्स, नूडल्स उकळतात त्यानंतर गॅस लगेच बंद करायचा पाणी बघा व्यवस्थित क्लिअर पाणी आहे आणि नूडल्स पण एकदम वेगळ्या होतात ह्या सगळ्या प्रोसेसला सात ते आठ मिनिट लागले मला आता मी तुम्हाला दाखवते इथे ऐंशी टक्के नूडल्स शिजवून घेतले तुम्ही बघू शकता दाबल्यानंतर सहजासहजी मोडत आहेत नूडल्स पण नखाणी तुटतात ह्या मी ऐंशी टक्के नूडल्स शिजवून घेतल्यात आणि आता तुम्हाला जेव्हा दाखवते तेव्हा अजून एक ते दोन मिनिट झालाय अजून शिजलेल्या आहेत गरम पाण्याने नव्वद टक्के शिजल्या तर आपल्याला अशाच नूडल्स बाहेर काढायचे आहेत तर मी ह्या सगळ्या नूडल्स ट्रेनरमध्ये काढून घेतले बाहेर काढेपर्यंत साधारण पंच्याण्णव टक्के ह्या नूडल्स शिजल्या जातात इथंच त्याचं शिजणं थांबण्यासाठी था नूडल्स पटकन थंड करून घ्यायच्या त्यासाठी थंड पाणी यावरून नूडल्स एकमेकाला चिकटू नये म्हणून त्यामध्ये दोन चमचे तेल लावून चांगले मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता खूप छान मोकळ्या मोकळ्या नूडल्स शिजून तयार झाले थंड झाल्यानंतर नूडल्स फोडणीला टाकायच्या आधी पुन्हा एकदा चेक करायच्या की एकमेकाला चिकटल्यात की नाही कधी कधी तेल कमी पडलं तरी नूडल्स एकमेकाला चिकटू शकतात आपल्या थंड झाल्यानंतर सुद्धा मग नूडल्स चांगल्या रिकाम्या आहेत एकमेकाला अजिबात चिकटलेलं नाहीत जर तुम्ही रेसिपीला लाईक केलं नसेल तर लाईक करा माझी नेक्स्ट रेसिपी आहे ह्या नूडल्स वापरून मी चावमिन बनवलेला आहे तर बघायला तुम्ही विसरू नका जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर लाईक बटनवरती प्रेस करा खालीच एक लाल कलरचं सबस्क्राईब बटन आहे त्यावरती दाबा आणि त्याच सोबत घंटीचं बटन आहे ते पण दाबा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ युट्यूबवरती टाकते त्याचं नोटिफिकेशन तुमच्या फोन मध्ये पहिल्यांदा येईल तिला बघितल्याबद्दल धन्यवाद